नमस्कार मित्रांनो वेलनेस विथ दमयंती ह्या चॅनलमध्ये पुन्हा एकदा तुमचे मनापासून स्वागत आणि आय होप की तुम्ही सगळे स्वस्त आहात मस्त आहात आणि आनंदी आहात आणि मित्रांनो आत्ता लगेचच दोन तीन दिवसांनी नवीन वर्षाला सुरुवात होणार आहे ते प्रत्येकालाच असं वाटतं की नवीन वर्षात मी काहीतरी नवीन संकल्प करू काहीतरी नवीन आयडियाज किंवा काहीतरी आपल्या जीवनामध्ये नवीन आणि असा विचार माझ्याही मनामध्ये आला आणि तुम्हाला तर माहिती आहे की मला माझ्या वाचनामध्ये जे सापडतं जे मला युजफुल वाटतं जे मला आवडतं आणि नक्कीच तुम्हाला मी शेअर करत असते जेणेकरून मला ज्याचा फायदा झाला हो तो तुम्हालाही होऊ शकतो या इंटेन्सनी मी व्हिडिओ बनवत असते सो हा पण एक मी तुम्हाला आता जो व्हिडिओमध्ये दाखवणार आहे तो कोणी लिहिलेला आहे मला माहीत नाही आहे पण खरोखर मला ना तो मनापासून पटला आहे तर नवीन वर्षात मी त्याचा नक्कीच उपयोग करणार आहे तर बघा तुम्हाला पण पटतो आहे का तर त्यांनी असं लिहिलं आहे की स्वतःला पत्र वा ईमेल पाठवणे असा त्यांनी म्हणजे सारांश लिहिलेला आहे त्यानंतर ते म्हणतात की मी जेव्हा त्रस्त असतो तेव्हा स्वतःला पत्र लिहितो वा ईमेल करतो एका मुलाखतीत फेसबुकवरचे धुरंधर मार्क झुकेकर बग ह्यांनी हे सांगितले त्यामुळे मी असं हे करतो त्यानंतर जे लिहिणारे आहेत ते पुढे म्हणाले मी ज्या गोष्टींना घाबरतो त्यांच्या विरोधातील सर्व गोष्टी एक सजेशन म्हणून स्वतःला पाठवतो आणि नंतर माझा त्रास दूर होतो स्वतःला संदेश पाठवण्याची गोष्ट जरा विचित्र वाटू शकते पण ह्याचा उपयोग नेहमी फायदेशीर ठरलेला आहे अमेरिकन राष्ट्रपती अब्राहम लिंगनं स्वतःला सार्थ संदेश पाठवून उत्साही करत असत ते अमेरिकन सिव्हिल वॉरच्या कठीण काळातही ते घाबरले नव्हते अनेक रात्री व्हाईट हाऊसच्या छतावर फिरत ते स्वतःशी बोलत राहिले स्वतःला संदेश पाठवणे म्हणजे आपले मन मेंदू जागवणे मानसशास्त्रात ह्या सजेशन पद्धतीला खूप महत्त्व आहे मन आणि मेंदूला योग्य दिशा देणे हे जेवढे स्वतःशी संवाद साधून शक्य आहे तेवढे इतर माध्यमातून नाही मन एकाग्र करून इच्छाशक्तीने एखादा संदेश दिला तर त्याचा उत्तम प्रभाव पडतो तर नक्कीच तुम्हाला हे आवडलं आहे चला मग पटकन बघा लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांना शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि नक्की ज्यांना ज्यांना काही आवडलं असेल त्यांनी मला मेसेज करायला कमेंटमध्ये विसरू नका धन्यवाद